नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मधले कापसाचे बाजारभाव आहेत। काल झालेल्या दिवसभरातील कापसाच्या बाजारभावामध्ये काही प्रमाणात आपल्याला कापसाचे बाजारभाव ही कमी झालेले आहेत। तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये काल किती बाजारभाव भेटलेला आहे। त्याआधी आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर बघूया। पहिली बाजार समिती आहे हिंगणा, आवक आहे 47 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव चालू आहे 7,900 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपयाचा आणि कमाल दर भेटत आहे 8,000 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आहे आवरीमधून, आवक झाली 2,326 क्विंटलमध्ये, इथं कमीत कमी भाव भेटला 7,900 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपयाचा आणि जास्तीत जास्त भाव भेटत आहे 8,050 रुपयाचा। पुढील बाजार समिती आहे वरोरा मांडेलीमधून, आवक झाली 1,000 क्विंटलमध्ये, इथं कमीत कमी भाव भेटला 7,150 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटला 7,550 रुपये, इथं जास्तीत जास्त भाव भेटला फक्त 8,000 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आहे वर्धामधून, आवक आहे 1,250 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव भेटला 7,825 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 7,950 रुपयाचा आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8,150 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे वरोरा मांडेली, आवक झाली 1,000 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव भेटला 7,150 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 7,550 रुपयाचा आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8,001 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा, इथे कापसाला काल सर्वोच्च बाजारभाव म्हणजे फक्त 8,400 रुपये प्रति क्विंटलचा हाय लेवलचा बाजारभाव भेटलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, असे होते काल झालेल्या काही निवडक कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव।